हरिओम श्रीराम अभज्ञा मी महेश दयानंद विडिये उपासना केंद्र विजयदुर्ग तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मी गेले चोवीस वर्ष बापू परिवारांच्या सेवेत सेवा करत आहे आणि आत्ताही आजपर्यंत त्यांच्यात नामस्मरण रूपी औषधाने जो काय आहे तो त्यांनी दिलेल्या सर्व प्रेरणेतून आहे माझा एक छोटासा या ठिकाणी अनुभव आहे दोन हजार सातमध्ये मी आमच्या गावातील एक छोटीशी गा मोटरसायकल होती आणि एक मारुती व्हॅन होती आणि मारुती कार होती तर तिथल्या शेजाऱ्यांनी मला सांगितलं की त्यांना मुंबईला जायचं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी डायवर वगैरे कोरून नाही तू येशील का माझ्याबरोबर तर मी त्यांना सांगितलं हो मी येतो आणि जी व्यक्ती होती तीसुद्धा कुटुंब होतं ते बापू परिवारातलीच होतं त्यामुळे त्यांना मी तत्परतेने होय म्हटलं की मी तुमच्यासोबत तुम्हाला मुंबईला सोडण्यासाठी येत आहे आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी फाटे सहा वाजताना आम्ही मार्गस्थ झालो आणि बापूंचं नामस्मरण करून मी गाडी चालवायला घेतली गाडी चालवत चालत असताना आम्ही सतत बापूंचा नामस्मरण तर चालूच होतं परंतु त्या गाडीमध्ये सुद्धा बापूंच्या नामस्मरणाशिवाय किंवा बापूंच्या आधी कॅसेट होती गुणगाण्यांची तर ती कॅसेट बापूंच्या नामस्मरणाची आणि गजर अभंग यांचीच होती आणि ती टेप लावत आम्ही गाणी ऐकत हळूहळू मार्गस्थ होतो आणि गाडी चालवत चालवत आम्ही लोटे लोठेमुकामी आम्ही आलो सर्वजण आणि अचानक गाडीचे दोन्ही टायर फुटले आणि जो अपघात एवढा मोठा होणार होता परंतु तो बापूक रुपेने वाचला एवढा मोठा अपघात कोणी वाचू शकलं नसतं माझ्यासोबत तीन आणि मी चौथा अशी चार मंडळी होती आणि एक छोटंसं बाळ होतं एकूण पाच मंडळी मी माझ्यासोबत होती टायर फुटल्यामुळे मी काय करावं काय क सुचे ना आणि कुठे मा मार्ग काढावा हेही सुचत न फक्त माझ्या तोंडात आणि माझ्या गाडीमध्ये बापूंचं नामस्मरण चालू होतं एवढंच होतं दो गाडीचे दोन्ही टायर फुटल्यानंतर पूर्ण गाडीचा तोल एका बाजूला गेला आणि गाडी रस्त्यानं सु भरकडत होती परंतु मी स्टेअरिंगवरची काही हात काढला नाही ब्रेकसुद्धा काढलेला नाही मा माझ्या मागून वीस पंचवीस माणसं पाणी घेऊन धावत दाव, धावत आली जवळजवळ पाचशे मीटरपर्यंत ती लोकं आली की त्यांना माहिती होतं हा स्पॉट आहे एक, या ॲक्सिडंट होण्याचा आहे आणि तसा त्यांना भास झाला आणि ती मंडळी धावत आली आणि थोड्या वेळाने मी थोडासा ब्रेक केला आणि माझी गाडी पूर्ण मी ज्या ठिकाणी मुंबईला रवाना झालो होतो ती गाडी पूर्ण रस्त्याला वळून परत विजयदुर्गमुखामी तोंड करून उभी राहिली होती आणि एका दगडाला धडकलं होती मी भानावर आलो आणि नंतर माझ्यासोबत असणारी जी मंडळी होती त्या मंडळींना ती विचारपूस करायची गाडी का थांबली काय झालं म्हटले काय झालं काय मोठा अपघात झालेला आहे हे तुम्हाला माहीत नाही का म्हटलं अपघात बघितलं तर काय मलाच आठवेना मी म्हटलं अपघात झाला परंतु मला अपघात तर काय भासच झालं नाही खाली उतरलो दरवाजेवर माझ्या गाडीभोवती संपूर्ण वीस पन्नास जणांचं टो तो एक टोळकं येऊन उभं राहिलं की माणसांचं काहीतरी आत्मही झालं मी आ त्यांना विचारतं काय झालं ओ म्हणे तुम्ही ॲक्सिडंट झाला आहे आणि तुम्ही आत्मी जिवंत कसे काय हो तुमचे दोन्ही टायर फुटले आहेत ते बघताना माझ्या मस्तक एकदम मनमनून गेलं म्हणजे मी नक्की काय चिमटाकडून स्वतःला पाहिलं आणि मी मा महेश आहे की कोण आहे हे पाहिल्यानंतर मला आश्चर्यचकित झालो आणि एवढं होऊनसुद्धा बापूंची ती आज पर एवढं झालं तरी बंद नाही पडले ती नामस्मनाची कॅशेट तशीच चालू होती खाली वाकून बघलं तर पुढचं जी धडी होती ती संपूर्ण आत गेली होती आणि दोन्ही टायर फुटलेले होते टोक्याला तिथेच हात लावलं आणि त्या मंडळींना खाली उतरवलं त्यानेही तोंडात तो बोटं घातली आणि हे कसं काही शक्य आहे मी तिथेच बापूंना नामस्मरण केलं बापू आज तुम्ही होता म्हणून माझं संकट टळलं पण माझ्याबरोबर असणारी पाच मंडळी होती आणि ह्या बाळाचंसुद्धा प्राण तुम्ही वाचवलं मी सतशा तुमचा ऋणी राहीन आणि आभारी राहीनसुद्धा कारण का हे ॲक्सिडंट होतं हे तिथल्या लोकांनी सांगण्यावरून की बा हे तुम्ही जिवंत राहूच शकत ना निव्वळ बापूंचा आशीर्वाद आणि बापूंची प्रेरणा आणि जे काय आपण नामस्मरण करतो त्यातून मिळणारी जी ऊर्जा असते तर ती ऊर्जा बापू आम्हाला पुरवत होते आणि त्या स्थळी घटनास्थळी बापूने मला पुरवलं आणि फुलात घालून मला सांभाळलं आणि माझा जीव सरायचा वाचला हे एक माझा न विसरणारा आयुष्यात क्षणोक्षणी मला तो पावलो पावली हा प्रसंग आठवतो आणि रोमांच माझ्या हातापायावरती उभं राहतात आणि ना पुढे बापू दिसतात त्यामुळे अशा ह्या कृतज्ञ आणि कणवळू बापूसाठी किती गुणगाणं हे थोडंच आहे हरिओम हरि हरिओम अभन्य